राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे संभोग करती कीटक किटकीशी आणि मरून जाती तोंड वासून जाती कीटकासारखी ह्याप्रमाणे आजची स्टोरी आहे की बाबा ह्या कलियुगामध्ये वासना ही तुमची संपत्ती पैसा नातं रक्ताचं नातं काय सांभाळणारी आई जेलमध्ये आलेली पोरगी ह्या सगळ्यापेक्षा वरचड डोक्यावर जाऊन कशी बसली एक बाई गरम बाई मो, मो बाई ही या खांद्याला यात इतका येणा करू शकते एखाद्या गाड्याला की तो त्यातून काय करतो आणि ह्याच्यातून तुम्ही एवढंच घ्या की कमीत कमी ह्याच्या नादाला लागलं ला तर काय होतं बाबा हो शेवट हो आणि ते तर होत नाही मग ते तर होऊन द्या समजा पण आपण बोलता बोल तसंच म्हणतो बाबा कायदा गांडू या दुनियादा दस आहे कायद्याला नावं ठेवतो न्याय मिळत नाही आमक तमक पण तो नुसता गांडूच नाही तर तो महागांडू महा हे तुम्हाला आज दाखवतो पुणे पुणे तिथे काय होऊ शैक्षणिक शेक, शैक्षणिक शहर सुशिक्षितांचं शहर पेन्शनदारांचं शहर आणि आता सध्या कोयते गँगचं शहर वेगवेगळ्या सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध गुंडांचं शहर हा आणि एक कसं आहे नीती मूल्य नसलेल्या लोकांचं राजकारण्याचं शहर ह्या शहरामध्ये फार जुना भाग आहे वानवडी गोरफडी म्हणून आणि पुढे गाडी स्वर्गटला जाते अलीकडचा भाग वानवडी गोरफडी त्या ठिकाणी घडलेली घटना घटनेची सुरुवात होते दोन हजार बाराला आणि त्या घटनेचा एंड झालाय आता पाच दिवसापूर्वी त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित सांगतो समजून विश्वजित मासाळकर हा वि नावातच विश्वजित आहे म्हणलं त्यांनी किती जिथला असन बघा काय काय जबरदस्त लोक आहेत काय काय मार्केटला तर ती विश्वजित मासळकर हा वानवडीला राहायला तर त्याचं जे प्लॉट नंबर गोरफडीमध्ये प्लॉट नंबर चार या ठिकाणी तो राहतोय तिथून एक पद एक सात आठ किलोमीटर गेलं की सगळ्याला माहिती आहे तिथं मांजरेच्या अलीकड नवीन डेव्हलप होत होता एरिया दोन हजार बाराची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी ते तुपे कंपनीत का आमदार वगैरे हो झाले आहेत तुपे ती त्यांची ती इस्टेट मोठी आणि त्या ठिकाणी त्यांनी ते थी बिल्डिंग बिल्डिंगचा प्रोजेक्ट चालला होता मोठ्या कॉन्ट्रॅक्टर नेमला होता सगळं व्यवस्थित चाललं होतं त्या ठिकाणी हा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम आला होता ऑफिसमध्ये पगार पाणी चांगलं होतं आणि राहत होता आता घरी त्याच्या आई आहे आईचं नाव आहे शोभा मासाळकर वयवर्ष पन्नास इकुल तर एक लेख वडील वारलेला असल्यामुळे ती त्या लेकाला त्या सुनाला मात्र माथारे जीव लावायची सून आई इतकी चांगली तिच्या दुप्पट सून चांगली नाव नावे अर्चना वैवर्ष पंचवीस ही चांगली का मानायची तर नवरा कधी कधी डोसून यायचा शिवीगाळ करायचा हानमार करायचा एखादी चापट मारायचा आता ते चापट किंवा हानमारीचा कसा विषय तो मला सांगतो आता ही पुरुष अवला दिलेला ह्या गोष्टी कला माहीत माहित नसत्या काही की स्किन आपली त्वचा आहे त्यातल्या ज्या संवेदना आहेत ह्या पुरुषाच्या राट असते हा असं मशीचा काताड समजा त्या रेड्याचं लई राट झाला पण त्यापेक्षा थोडं कमी पण राट असते त्वचा हा त्याच्यावर क्यास दुनियादारी पण स्त्रीचं तसं नाही स्त्रीची जी त्वचा ही मुलायम असते ती देवाच देवाने दिलेली आहे ती मुलायम असते मऊ असते एखादी पट्टा असेल किंवा कशा एक फटका जर पुरुषाला वाट मारला त्याला जर तीस टक्के व्यजना झाल्या तर त्या साठ पासष्ट टक्के स्त्रीला लागतात का ती तिची त्वचा तसा मार खाण्यासाठी निर्माण झालेली नाही आहे पण काही अवलंबीनला कसं होतं की जगातलं हे सुख पत्नीचं सुख असेल तिचा सहवास असेल ह्याची किंमत नसते हो आणि ती किंमत असल्यामुळं ती काय करतात घरकी घरकी मुर्गी दाल बराबर हा कुणाची तरी शेजारणीची बाहेरची कुणा तरी त्याच तुलना करायची आणि गरछेला त्रास द्यायचा शांच तुम्हाला सांगतो लय वाईट हाल होणार पुढं हा त्यांचं शे फक्त नादात येत आणि मा येत कोणी कुत्रा खात नाही त्यांना फक्त हे मेंटॅलिटी नीट नाही आणि ज्याच्या घरातील लक्ष्मी दुःखी आहे ना त्यांनी किती बी ताणून दे त्यांनी किती बी गरपणीला गणपतीला वरगुणी देऊन दे त्याचं वाटुळं झाल्याशिवाय राहणार तो मेंटली मनातून कधीच सुखी होणार नाही मी कारण तुकार ते आहे अजून ह्या विश्वजितने काय डोकं लावलं त्याच तिथं तो कामाला होता त्या ठिकाणी एक पूरगी होती अठरा एकोणीस वर्षाची आणि जुळलं बघ त्यांचं जुळलं म्हणजे कसं तिला हे आवडलं ह्याला ते आवडता आता ह्याची परिस्थिती घरी अशी की बायको तर आहेच पण दोन वर्षाची मुलगी तिचं नाव आहे किमया जसं त्या पोरीच्या संपर्कात हा विश्व आला हा तो मला सांगतो ती गरी आपली आई बायको ही जबाबदारी विसरून गेला म्हणजे पैसे पाणी द्यायचा पण दुर्लक्ष आणि गुरफटला प्रेमात मग ते जस काय हा एकवीसचा कावळा केरळ असल्यामुळे त्यावेळी त्याचं वय पंचवीस होतं आणि मग कधी गरी कधी बायार त्या पोरीचे त्याचे शारीरिक संबंध चालू झाले त्या पोरीने त्याला इतका काय वेळ खेळ घेतला याची मती भ्रष्ट झाली आणि ती संबंध चालू झाले भयानक पद्धत आणि शे तिला म्हणायचं शी ती पोरगी नव्हती म्हणत काय हा तिला म्हणायचा ती ती मुलगी सुद्धा ती होती प्रेमात पडलेली ती हळवीच होती आणि हा बरच त्या गोष्टी तिला खोट्या सांगत होता घर छान असे बायको मेंटलचे दुनियादारी असं काय सांगायचं तिला मग ते मला तुम्हाला सांग लग्न करशील का म्हणजे तुझी बायको असताना कशी करणार ना मी लग्न तू बायको अंदा माहेरी सोडली किंवा घटस्फोड घातला तर करीन तू काय नको काळजी करू शारीरिक संबंध चालू त्यामुळे त्यामुळं का एक काय एकमेकाला आतून बाहेरून हे दोघं ओळखत होते शेच्या बुद्धीने लगेच उचल खाल्ली मानला होता आपल्याकडे पगार आहे म्हणजे पैसे येण्याची आवक आहे मी म्हणजे डोनच झालो मी म्हणजे काय एक नंबरच मान झालं मगरपट्टा सिटी मला आता आठवलं ते तू त्यांची जी मगरपट्टा सिटी आहे ना तिथं ते ऑफिस होतं आणि तिथल्या जागेत कंट्रक्शन चाललं होतं आणि शेनी काय डोकं लावलं हे मानला घरी गेला बायकोला म्हणला मी तू यास लग्न केलं माही चूक झाली तू काय कर ही पोरगी उचल जाऊन दे गाडी मला तुला सांभाळायचं नाही आता माझ्यासारखं वाईट नाही आता त्याला बायकोनी बोल नाही ती बायको थोडी गरीब होती आणि जास्त गरीब असणं सुद्धा लई धोकादायक धोकादायक म्हणजे अशा गरीब गाया प्रेमळ गाया ज्याला भेटतात ना त्या रोज मार खात्यात पण माझा बाबा मी त्याला प्रेमाने समजावते या सांगून ऐकत नाहीत हा कारण यांचं विधिलेखी यांचं मारणच त्याच्यात असतं योग्य वेळी आता ते पूर्वीचा काळ जग राहिलेलं नाही योग्य वेळी योग्य सजा दिली तरच तो नर जागा येतो नाहीतर नर हा नर पशु बांधल्याशिवाय राहत नाही हे बायांच्या डोक्यात येत नाही ते अजून बी माझा छकुला माझा छकुला नाही छकुला जीव घेणे नरड्या पाय देऊन यांना कळत नाही असंही शीत ह्या घटनेमध्ये ती बायकून तसं म्हणलं घर सोडून जा म्हणलं बायकोच्या आधी आईनेच पट्टा चालू केला हा तुला वाढवलाय लहान आता मोठा केलाय तुझा म्हणले निघून आमचं आम्ही कसं जगू काय तू तुला ज्या डोकं लावायचं नाही सोन्यासारखे पोरगे आणि शिरा बाहेर काढून कसली अवधोसा घरात घेऊन येतो मथारी आता मथारीने कसून शिवाय दिल्या आईला म्हणाला विरुद्ध आहे बा महिना गेलं दोन महिने गे तिकडे जायचा नवीन प्रियशिले बैठायचा एक शॉट मारायचा आणि तिला म्हणायचा तू खरंच माझायचं लग्न करणार आहे का हा म्हणली आहे मग ती बायको जाऊन देणार थांबता थांबता मी अजून प्रयत्न करू परत घरी आला पट्ट्यांनी म्हणा बुट्टांनी म्हणा अशी तिला बायकोला मारहाण केली टिंगुळी उस्तोर पार गेली गिरती बाहेर माथारीने आलं ना माथारीने त्याला गार बाहेर खाली रातभर येऊ नको राहिला मित्राची इथं अशा प्रकारचं घरात ज्याच्या वातावरण होतं ना ह्याचा अंत फार वाईट होतो त्यामुळे अशी जी किरकिरी नाही ही घरात चांगली नाही लक्ष्मी तर थांबतच नाही पण त्या ठिकाणी काहीतरी मोठे संकट आल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती त्याने लहायला हे काय जायचं काम झालं हेलं डोकल हिला पैशाचं आम्हीच दाखवू गावाकड पंधरा लाख रुपये पाच एकर जमीन होती त्याच्या नावा होती वडिलांनी त्याच्या नाव केली मानलं हे बघ पंधरी पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाचे पाच रुपये सुद्धा मान नको तू पंच्याहत्तर लाख अख्खे तू घे ही पोरगी आणि तू दे गाडी पण साय कर कशाव कट्टस्फोटाच्या पेपरवर याला म्हणत्या एखाद्या प्रियशीसाठी बाईसाठी प्युअर पागल होणं आला ह्याला अक्कलच दे परमिशन कमी दिलेली असते हे असलं तुमच्या विचार मनात डोक्यात येऊ नका तुमचा अंत ठरलेला आहे असं माझं म्हणते आता पुढं काय होतं झालं ती म्हणली पंच्याहत्तर लाख पाच एकर काय ते आई आिची जी सासू होती तिला फार जीव लावायची ती आई म्हणूनच तिला आईच्या आठवण नाही येऊन दिली त्या सासूने ती सासूला म्हणली आता ही गाबड एवढं वायाला गेले कसं काय सुत्र आता बाप गेल्याला मरून याला कोण सांगन समजून बाबांना फोन त्याचं माम यांना फोन त्याला फोन करायला तो काय कोणाचा ऐकत नव्हता मग शेवट बिचार रिक्षाने त्या मगरपट्ट्या त्या ऑफिसला गेली म्हणजे मासाळकरची आई आली या ते त्याचे मित्र जोडीदार था त्यांना सांगितले तुमच्या पाया पडते मला माझ्या लेखाला समजून सांगा तो असं असं म्हणतोय त्यांनी म्हणलं अजून तुम्ही जा कशाला त्रास घेता त्यांनी त्या मित्रांनी पण त्याला आता मित्र बोलतात चांगलं त्यांनी मग मित्रांनी शिवाय दिली आम कधी ती काय कधी नाईन्टी मधलीच पण त्यांनी खऱ्याची बाजू घेतली त्यांना शिवाय द्या तू नीट वाघ ही असं करू नको सांगितलं तर ते तात्पुरता त्या मित्राला हा हा मानला नाना विचार करतो चुकलं 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 आणि के बे चालूच सांगून काय ऐकत नाही आणि मग शेवट ह्याने असा विचार केला की ह्या पोरीसला मी सोडू शकत नाही पण शेनी जर मला फसावलं तर अवघड होईन परत एकदा गेला होय म्हणला ती लग्नाचा विषय होता ती काय ती देते मला उद्याच्याला आमच्या पेपरवर साईन होणार आहे तू नक्की लग्न करशील ना अरे मला उद्या जर झालं तर चार आठ दिवस आपण तारीख आपण लग्न करू तू असं माझा विश्वास नाही का तुझा असं नाही मला तुझ्या सोडून कुलाच विश्वास नाही हा तू नको आज करू मी तुझ्यासाठी काही करा तयारी मला आता ही संधी व्हायला जाऊन द्यायची नाही तिथून तडक निघाला घरी आणि तारीख चार ऑक्टोबर दोन हजार बारा या दिवशी तो दुपारी कामावर आला आणि दुपारी साधारण तीन साडेतीनच्या आसपास पाठिमागच्या दार पुढं सी सी टी व्ही पाठिमागच्या दाराने निघाली गाडी चालू केली घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी हातोडा घेतला हातोडा होता त्याच्याकडे पिशवीत त्या हातोड्याने बायको होती ती नवरा बघितलं तिला कसं वाटलं बया म्हणजे नवरा आलाय डोके बिखे दुखते काय दुपारीच घरी आलाय ती स म्हणजे चहा करून देऊ का दुपारीच घरी आज मागचा पुढचा विचार नाही काय नाही ठणाठण दोन चार तिच्या मस्तकात हातोडं मारलं मेंदूला ती चक्कर येऊन बाहेर पडली राळकांड्या उडाल्या अशा नीच औलादी आपल्या महाराष्ट्रात अजूनही आहेत पौरींच्या बापांना माझ्या हातोडी विनंती आणि कार्ट्यांना बस ज्याच्याजवळ पळून जाताना ते सुद्धा कार्यक्रम करतात मुसलमानावर गेली तर कापून काढितात आणि हिंदूबरोबर गेली तर काही लईत्रास करीत त्याच्यामुळं लग्न आईबापाच्या संमतीने जामवा ती तुमचं वाटलो करणार नाहीत आणि उद्या जरी त्याने उद्या काही लोचा केला तरी आई बाबा तुम्हाला सांभाळाय समर्थ आहेत भाऊ सांभाळायला समर्थ आहे त्याच्यामुळं पदर डोकं लावायचं आणि परस्पर निर्णय मिले मुठे झालेत काही केस सुद्धा बाई तुला अकल नाही तुला तुझं प्रॉब्लेम त्या पुस्तकातला कळणार तर हे प्रपंचा प्रॉब्लेम तुला कावा काढणार आहे दुनियाची दिसते तेवढी सरळ नाही ह्या घटनेमध्ये त्याने ती बायको मारली आई घरी नव्हती आ मुकली ती मुकली तिचं नावे किमया दोन वर्षाची मुलगी आता ह्या वाडकावला ती काय ती पूर्वी करत होती मला सांगा काय तिथे बिकरू आपलं त्या तिचं ते पैंजे दोन पाया पाय असे लातांबिता मारत बेडवर मस्तपैकी त्या आईचं तिच्या लक्ष काय दुनिया आहे यांनी तिला मारण्या हातोड्याने मारण्याऐवजी ती उशी घेतली वरून दाबली तडफडून लिकरू मेला अशा ही औलादी महाराष्ट्रात आहेत मग आईची वाट बघत अस दरवाजाच्या माग दरवाजा लावून घेतला आईने जसा पा हे घेतला ते गाडीने ते, ते, ते बुट बघितलं ना कि तिने त्याला म्हणली विशा पाणी दे बर मला दमून आलेली माथारी पन्नास वर्षाची आज चलली किती पाणी कशाच काय काय नाही ती, का 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 ती पोटात वाढावला बॉम्ब त्याला हागणं उतनं काढलेलं बॉम्बाला सगळंच बॉम्ब आल श प्रियसी पायी तिच्या त्या शरीरापाईन शरीर, शरीर सुखापायी आईच्या तिने चार पाच वार केलं डोक्यात पडली माथा रक्ताच्या थारड्यात त्याच्या ज्या अंगावर पुढचं वारसा जे शर्ट आहे त्या शर्टावर रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या होत्या बऱ्याच ठिकाणी त्याने ती कपडे काढली घरातली दुसरी कपडे घातली ती कपडे तो हातोडा ही एका पिशवीत टाकला म्हणजे पिशवी अशी बारीक आपले जेवणाचा डबा वगैरे नेला ती टिफिन असते बघा तसली पिशवी ती गुतावली तिथं हा रान राहत होता फ्लॅट नंबर चार मध्ये तिथून तो शेजारच्या फ्लॅटले फ्लॅट नंबर आठ तिथं गेला तिथं एक मथार होतं म्हणजे त्याचं वय ज्या जास्त होतं त्या माथाऱ्याचं नाव आहे मधुसूदन कुलकर्णी वर्ष वर शहात्तर श्या, एकटंच होतं आणि मग तिथं गेलं की त्याने आवाज शेहाजाने आवाज दिला कोणी दरवाजा करतो माथाऱ्या बनवल्यावर आपला दरवाजा वाढलं ते आपलं चार सा साडेतीन चार साडं झोप्याच्या मुडीमध्ये होतं उतारला एक दोन ठोक लावलं त्याला ते माथाऱ्याचा दिजलेला जीव ती ती कुलकर्णी काका तसेच मागं पडले ते पडल्यानंतर त्यांच्या घरातलं काही तर कपाटविपाट त्यांनी उचकाटला असं हे थोडं कपडे जास्त व्यस्त केले काय घेतलं नाही घेतलं का नाही काय नाही का ना... दाराजा वाटला परत तिथून तपल्या घरी आला स्वतःच्या घरी आला सगळी रक्ताच्या थरड्यात खलास झाली होती ती गी स्वतःच्या कपाटात उघडली त्या बायकोचं दागिनं बिगेनं सगळं जे करून एक प्लॅस्टिकची कॅरीबॅग होती त्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये तीन लाख वीस हजार तीन लाख सात हजार रुपयाचा मध्यमाल त्याच्यात टाकला आणि त्यांच्या घरातच एक च देवाचा फोटो त्या देवाच्या फोटोच्या पाठीमागं ते असं गुंडाळी करून मध्यभागी ठेवलं तिथून निघाला का दरवाजा ओढून घातला परत गाडी चालू केली कॅरी बॅग होती तिथून निघाला तो स्ट्रेट रेल्वे स्टेशन पैसे गेला रेल्वे स्टेशन पैसे आत गेल्यानंतर ती खडी असती बघा दोन्ही बाजूनी खडी आणि थोडी माणसं प्लॅटफॉर्म वगैरे ते थोडं लांब असतो अर्धा किलोमीटर तर निर्मनुष्य एरिया होता झाडे बिडं ही कचरा बिचरा त्या त्याच्या कडेला ते हातोडीन ते टाकून दिलं पण ते असं कचऱ्यात नाही टाकलं ते स्पष्ट दिसत होतं हातोडीन कपडे त्याच्या रक्ताने भिजलेले खडीच्या असं उताराला खडीच्या म्हणजे तिथं वर रुलो होता लोखंडी तिथून पटकुनी गाडी वाढवली की अर्ध्या तासाने सगळे कामगार सुटणार होते ना सहा चार साडेचारला कंपनीत मागल्या गेटने परत आला भाऊ लागला कामाला टाइमची वाट बघितली पाचला सुटले सुट काम सुटले कामगार की हा फ्रंटनी मग पाच वाजता जिथं सीसीडी तिथून बाहेर निघाला तिथून बाहेर निघाला की पहिल्यांदा गेला त्या काकाच्या घरी गाडी लावली त्याला माहित असं सगळं कुठं काय कुठं काकाच्या घरी तिथे गेला की त्यांनी मोठ्याने बॉम्बला सुरुवात केली अई hey, बघा ना काय झालं हे चोरी झाली बघा चोरी झाली लगेच चारच अरे म्हणलं कसं काय झालं मग त्या काकाची परिस्थिती अशी होती लोक आली चार चव त्या काकाच्या नाकाला हात हा म्हणले अजून जिवंत ॲम्ब्युलन्स अँब्युलन्स बोलवा चिहायला म्हणला ॲम्ब्युलन्स एखादा ठोका कमी पडला काय आपला आणि मग ती गरबाडला जरा गरबाडल्यावर त्यांनी परतीस शेजाऱ्याने अँब्युलन्स बोलावली नेलं पण मग वय जास्त असल्यामुळं ते कोमात गेलं ते काय कधी बोलू शकलं नाही पण ते त्यावेळी ते, ते जिवंत होतं त्याच्यानंतर बरेच दिवस ते जगलं आणि काय स्टेटमेंट देण्याच्या आधीच गेलं ती लोक मग तपल्या घरी आला की तिथं वरण्यास सुरुवात केली लोक म्हणले अरे अरे बाप रे हिथं भयंकर केस आता ही तुम्ही आहात त्या त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला जसा पोलीस स्टेशनला फोन केला पोलिसांचा पथक हजर झालं तीन तीन मर्डर मानल्यावर ए सी पी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस लेवरची पोस्ट आहे ते पो म्हणजे वरच्या पोस्टवरच्या पोलीस अधिकाऱ्यांचं कसा असतं ते त्यांना पैसा पाण्याची काही कमी नसती पण ही लोकं थोडी आतून सुद्धा असतात योग्य वेळेस योग्य आणि कधी पण पर दंगलसदूरची परिस्थिती कायदा सुव्यवस्था हाताळायची चिगळ्यासारखी परिस्थिती की, पर की ह्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं जातं कारण त्यांच्याकडे तेवढी टेक्निक असते परिस्थिती हँडल करायची आणि खालच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आदेश द्यायची आलेवरती क्राईम सीन अजिबात कुठं हलवू नका म्हणले काय नाही त्यांनी व्यवस्थित पाणी केली दोघींची हत्या कशी केली काय केली काय असं केलं सगळं केलं हां मग ठीक आहे शिव आपला बाम ठेवानी शेजारी बसलेला रडतचं नाटक बिटक शिव विश्वजित आईला म्हणले ठीक आहे सगळं घेतलं माहिती घेतली सगळं म्हणजे चोरी झाली हा मानला तीन लाख सव्वा तीन लाखाचा डाग गेल्यात बरं बरं ठीक आहे ठीक आहे कसं चौकशी केली त्या फोटोच्या पाठीमागच डाग पोलिसांना सांगावं लागत नाही त्यांना माहिती आहे कुठला असा जगातला चोरी की सोनं घेतलंय तीन खून केलं तर सोनं तिथंच ठेवून गेलंय असं कधी होतं का हा काय काय गोष्टी होत नाहीत त्यांनी लगेच डोकं लावलं उचला पालखी यांची उचला स्प्लेंडर विंडर ती आहे ना जुनी शेजार लावा पेटून घेतलेली तेरा हजाराला आणि यांना उचला त्यांना उचलल्यावर की काय लिहाव करतो ती तिथून लगेच आहात असे रबकावले म्हणतात धरून तू म्हणतो रिबिटावर रिबीट रिबटावर रिबीट गडी लगेच का बोल जसं ही प्रेसमध्ये बातमी त्यावेळेस म सगळीकडे मीडिया टी व्हीचा तो पण सत्य घटना द्यायचा म्हणजे आता असं काय पैसे देऊन बातम्या देत नव्हते किंवा एका राजकीय पक्षासाठी काम करत नव्हते त्यावेळेस मीडिया चांगला अग, बात में, बात में होता हा प्रिंट मीडिया होता इलेक्ट्रिक मीडिया होता चली हो बातमी बातमी तशी कळली तशी सगळ्या कंपनीत कळलो हरे तीन मॉड्रॉन ह्यानेच केल्यात हे जसं त्या मुलीला कळलं तिच्यावरती तिचं प्रेम होतं ती स्टेटमेंट द्यायला पॉलिटिशियनला म्हणली माझ्या संघ प्रेम ह्यांनी घरची काय माहिती त्याला त्याला मुलगी हे सुद्धा मला सांगितलं बाय मला म्हणा मुलगी माहिती आणि असे तीन हात्या मग ती पोरगी विकत माझं स्टेटमेंट आधी घ्या याला जास्तीत जास्त कडक सतव घेण असे तजवीज करा म्हणली हे असं असतं बघा जगा ते तीन तीन वेळा विचारतोय दहा वेळा तिला लग्न करशील का आणि काय झालं बघा आता हे जगाव शंभर टक्के विश्वास कोणा टाकू नका आणि शंभर टक्के प्रेम जास्त कोणावर करू नका दहा टक्क्यानं स्वतः प्रेम करा तुमचा गात होणार नाही ते मित्रांनी पण स्टेटमेंट ती नाईन्टी खर्च हा करायचा चाकण्या सुद्धा हा करायचा तू फक्त विस्तरी आण तरी सुद्धा त्यांनी स्टेटमेंट ह्याच्या विरोधात दिलं की त्यांना तळतळ त्याच्या बायकोची झालं आईची झालं त्या ते मुलीची ते तेवढी तळतारली लोकांना आपण भावनाशील समाजात राहतो असा विषय रस्ते याकडला कुत्रं मांजार तरी आपल्याला दुःखला वाटणारे माणसं आपण आपण काय असे कसाही बिसाई का, का साई साई ते पकड केली केस त्यांनी त्यांनी केस केली त्या पुरावे सगळे घेतले केस स्टँड केली पुणे जिल्हा न्यायालयामध्ये दोन तीन वर्ष गेली निकाल आला आता इथं खरी गमत चालू होती दोन तीन वर्ष निकाल आला स तीन ही म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ केस आहे असं जजने लिहिलं खाली आणि टिल डेथ हँग फाशीची शिक्षा त्याला दिली आणि तो पेन मोडून टाकला विषय क्लोज याचा कार्यक्रम तर करेक्टच झाला बा फाशीची शिक्षा झाली की ह्याने विश्वजितने केला अपील हायकोर्टात मुंबई हायकोर्टात दोन हजार दोन हजार बाराला घडलेली घटना दोन हजार एकोणीसला त्या कोर्टाचा निकाल लागला हायकोर्टाचा सात वर्ष तो हो तुमच्या आमच्या कमिशन रुपी पैशावर खातच होता जाऊन खाऊन द्या आपल्याला आपण आता एवढं नेत्यांना पोचवतो हो त्यांच्या संपत्ती वाढवते मग त्याने मग काय होते असा विषय गेले ते त्या हायकोर्टाचा निकाल हायकोर्टाचा निकाल फाशी आता म्हणलं हे काही सुटत नाही बा पण ती विश्वजितलं उषा त्यांनी शेवटचा पर्याय फाशी मानल्या सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट दिल्ली सर्वोच्च न्यायालय मानतात त्याला तिथं टाकलं आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आत्ता चार दिवसापूर्वी लागला आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नीट आहे का या केसमध्ये आता न्या सर्वोच्च न्यायालयाचं तीन जणांचं खंडपीठ आहे तीन तीन न्यायाधीश बसलेले असतात ते पहिले पी के मिश्रा दोन नंबरला आहेत बी आर गवई तीन नंबरला आहेत के व्ही विश्वनाथन ह्या तिघांनी मिळून जजमेंट दिलं पुरेसे पुरावे नाहीत संशयाच्या आधारावर दोषी ठरवता येत नाही पुरेसे पुरावे नसल्यामुळे सदर आरोपीची निर्दोष सुटका करण्यात येत आहे पाच दिवसापूर्वी बघा आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आले आहो ज्याला बा मंत्री संत्री का आपण तर काय किडा मुगीच मंत्रा संत्राच्या पुढं हा आपलं काय ताकद आहे कोणाला पाच कोटी दहा कोटी लाग द्यायची आपलं किरकोळ आपण रेसच्या पुढं बघा डांबरू रेसच्या पुढं पुढं लगेच फाईन शंभर दोनशे नाही दिलं तर गाडी उचलून देतात आपली उद्या कामा आपल्यासारखं म्हणजे कमी दर्जाचं कुणीच नाही त्याला म्हणते जनता कष्ट कर मर जनता कष्ट मर या घटनेमध्ये पाच दिवसापूर्वी निकाल आला न्याय व्यवस्थेकून आता कितीही बाय ना कुणाच्या मुली रेप होती कुणाच्या मुला मुलाचा अंत होतो खून होत्या कुणाचं लग्न नवरा मारला जातो जे घटना घडल्यात तर ते पीडित आहेत त्याचे आई वडील रडता रडता म्हणते की न्याय देवतेने मला न्याय द्यावा हा न्याय का म्हणजे मला असं कधी कधी असं ते रिॲक्ट कस हो कळत नाही आणि त्याविषयी जिथला गुन्हेगार मानण्याचा अर्थ नाही तो गुन्हेगार नाहीचे कारण कसं आपला सर्वोच्च न्यायालय म्हणते निर्दोष मुद्दा म्हणलं त्याला गुन्हेगार म्हणून काय गेडे काय तुम्ही चांगला माणूस तो पण ते कस काय मेले मग तिघ जण मेले कस काय असं होतं म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हणजे आता आता आम्ही किरकोळ माणूस आहे जाडकी पत्ती पण सीबीआय चौकशी बसवायची की, की येणाऱ्या हे ह्या गुन्ह्याचं ह्या केसचं स्टेटमेंट म्हणजे अंतिम निकाल देण्याआधी कागदपत्र अपरी वाटतात तुम्ही सीबीआयची चौकशी बसवा त्याचा रि रिपोर्ट मागवा त्याचा आधार घ्या त्यावेळेस बारा वर्षात काय पोलिस रिटायर होत नाही त्यावेळेसच्या पोलिसांची चौकशी लावावी काय कुठं कमी झालं का काय संधी द्या काहीतरी काहीतरी झालं असतं ना पण ती नाही डायरेक्ट निकाल निर्दोष निर्दोष मुक्त म्हणलं विषय संपला ते बिचारा काय त्या विश्वजीतचं काय चुकत नाही कोणती पण न्याय कोण ही अपेक्षा नसल्यामुळं मग त्यांच्या विरुद्ध एक शब्द जरी बोलला ना तरी ते कायदे निघून आहे ही देण्यात ठेवा मग आता मी बोलायचंच काय मी कमीत कमी ब Hmm, आपल्या सुप्रीम कोर्टाच्या नावाने वा बा बा, 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 बा। बुमलू शकतो याच्या पुलं काहीच करू शकत नाही मी तर दोन वर्षाच्या पूर्वीचा काय गुन्हा होता होत्या मला तुम्ही सांगा ती बायको मार खाऊन त्या दोन टाइम त्याला जगवत होती तिचा काय गुन्हा होता मला सांगा त्या आईनेला मग व्यक्तीला समाजाचा एक भाग म्हणून समाजाला जर वाटलं की ह्या शावला ते संपले पाहिजेत बस आपला बापाचा बापाचा बाप सुप्रीम कोर्ट जर म्हणत असेल ती सोडून द्या आता कशी म्हणजे आता क कर, कसं करायचं ना मग असंही अशी अवस्था आहे आणि जास्त काय बोलायची माझी इच्छा नाही रामकृष्ण हरी मावली